असणार त्याच्यामध्ये आणि कशा पद्धतीने हे काम करणार? भारतीय जैन संघटनेच्या वतीने आपण बघितलं असेल की 11 व्हॅन्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मालेगाव महानगरपालिकेचे डॉक्टर स्टाफ तिकडे असणार आहे. गोळ्या औषधं त्याच्यासाठी जे काही उपलब्ध लागेल ती सर्व उपलब्धता मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने करून दिली जाणार आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये एक शेड्यूल कार्यक्रम तयार करून किती वाजता कोणतं व्हॅन कोणत्या ठिकाणी कोणत्या भागामध्ये असणार आहे याचा कार्यक्रम तयार करून त्या भागामध्ये जाऊन हे रुग्णांची तपासणी करतील. त्याच्यामध्ये नॉन करोना जो रुग्ण असेल त्याच्यावर उपचार केले जातील. मोफत गोळ्या औषधं सर्व सुविधा दिली जाईल. त्याला पुढच्या ट्रीटमेंटची आवश्यकता असेल तर आपलं जे सामान्य रुग्णालय आहे त्या ठिकाणी त्याला रेफर करून त्याच्यावर पुढील उपचार केले जातील. कोरोना सदृश जर रुग्ण आढळून आला तर त्या रुग्णाला जे काही सरकारी रुग्णालय आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे काही दवाखाने उघडत होते तर त्याला एक आता काही प्रमाणात दवाखाने ऑलरेडी उघडलेले आहेत परंतु त्याला हा एक चांगला पर्याय या ठिकाणी उभा करून दिला. आणि म्हणून जैन संघटनेचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जैन संघटनेच्या माध्यमातून यापूर्वीसुद्धा मला चांगलं आठवतं आहे कुठे भूकंप झाला असेल कुठे वेगवेगळ्या घटना घडल्या असतील तर त्या ठिकाणी स्वतः धावून जाऊन त्यांनी समाजोपयोगी कार्यक्रम नेहमीच केलेले आहेत. आणि आज देशाच्या पातळीवर जो काही कोरोनाचं एक संकट जगाच्या पाठीवर आलेलं आहे तर त्यामध्ये आपल्या देश पातळीवर आपल्या महाराष्ट्राच्या पातळीवर जैन संघटना आरोग्याच्या संदर्भामध्ये एक जनजागृती आणि प्रत्यक्ष कृतीमधून काम करत आहे. आणि म्हणून मी त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो.